गुड मॉर्निंग गायज, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. तर आज मी परत एकदा तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन इले. तर आज ना माझ्या दीदी आणि जीजूंची फर्स्ट ॲनिव्हर्सरी असा. तर मी आज ॲनिव्हर्सरीत जातलंय, मग आम्ही कशी कशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतलो, काय काय करतलो, तर मी तुमकां नक्कीच दाखवीन. त्यामुळे माझा व्हिडिओ नक्की बघा. आता मी कामावरनं घरात जाते, तर आपण आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू सगळ्या फॅमिली सोबत. आता आम्ही निघालो दीदी आणि जीजूंच्या घरात. आम्ही इलो या कळताच दीदी पाणी घेऊन इला. हय, आमची लव बर्ड मस्त नटान थटान आणि असं मॅचिंग वगैरे करून आता सेलिब्रेशनसाठी निघाली. हय, सेलिब्रेशनची तयारी सुरू असा, तुम्ही बघू शकता. असं केक वगैरे ठेवून मस्त डेकोरेशन वगैरे सुरू असा. हय, सगळी पाहुणे मंडळी वगैरे सगळी जमा झालेली असत. पाहुणे मंडळी कबसासाठी दीदी चटे वगैरे घेऊन इला. दीदी सगळ्या पाहुणे मंडळींची खूप उठाबस वगैरे करत होता, सगळ्या कामाचा पटापट एकटाच करत होता. मी पाहुणा होते ना, म्हणून माका काय करू देत नव्हता. तुम्ही हे बघू शकता, ही दोघा किती सुंदर दिसतात एकत्र. मी देवाचरणी आणि माझ्या शिवाच्या चरणी हीच प्रार्थना करीन की दोघा अशीच आयुष्यभर एकत्र राहो. ही माझ्यासाठी एक आदर्श कपल असत. हा हा म्हणता कधीच एक वर्ष झाला कळलाच नाही, असं वाटतं की आजच लग्न झाला माझ्या दीदी आणि जीजूंचा. मग सगळ्यांनी ओवाणी वगैरे करून घेतल्यानी यहाँ ना बहुत सन्नाटा था, तो डीजे वाले बाबू डीजे का सॉन्ग ढूंढ रहे. सरकार बना दूं टेबल को तेरी. अरे ओ, अरे तू पर्यंत तावीजला.
नाईच नाही करत काय ती घाण तुझा हपटे काय ती घाण celebration when I tell everyone कधी आला तू या आलीस नाही तर तू बाय बाय पूजेला भेटू आपण हो बाय 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 मस्त जेव आता कुठे नाही उद्या कामात जाऊचा ना बाय बाय मम्मी बाय आणि याकोया ना आम्ही मुंबईला आली चला तर आता आम्ही चाललो घरात तर मी माझा हे ब्लॉग संपवते बाय बाय गुड नाईट